लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाइव्ह मराठी प्रस्तुत राजनीती 2019। नमस्कार, मी सरदार कर्ले लाइव्ह मराठीच्या राजनीती 2019 या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी, त्यांचे लाइव्ह मराठीतर्फे हार्दिक स्वागत। माझा पहिला प्रश्न आहे, प्रचाराला तुम्ही कुठून प्रारंभ केला? मी नेहमीप्रमाणे क्रांतीशील नाना पाटलाचं जे जन्मगाव आहे एडी मच्छिंद्रे त्या गावातून सुरुवात केली। तिथं प्रचाराचा मागच्या दोन निवडणुकीमध्ये तिथंच मी प्रचाराचा शुभारंभ केला होता आणि ह्यावेळी तिसऱ्यांदा तिथंच प्रचाराचा शुभारंभ केला। याचं कारण रेडी मच्छिंद्र हे गाव मतदारसंघात येतं, शिवाय नाना पाटलांचं जन्मगाव आहे आणि त्या गावावर माझी श्रद्धा आहे। क्रांतीशी नाना पाटलांचं तिथे एक स्मारकही आहे, त्यांचा आशीर्वाद घेऊन मी खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ करतो। किती गावांना भेटी दिल्या किंवा सभा घेतल्या? जवळपास माझा सगळा मतदारसंघ कवर झाला, कारण मी 3-4 महिन्यापासून नियोजन केलं होतं। अगदी वाडी वस्ती भेटी गाठी आणि नंतर मग छोटी गावं आणि नंतर मोठी गावं असं करत सरतेशेवटी पूर्ण प्रचार दौरा माझा पूर्ण झाला। वेगळा अनुभव कुठं आला? वेगळा अनुभव यायचं काही कारणच नाही, परंतु गेली 17 वर्ष मी निवडणूक लढवते। म्हणजे पहिली निवडणूक मी 2002 साली जिल्हा परिषदेची लढवली होती, तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्याचे। 2004 विधानसभा आणि 2009 लोकसभा ही तशी 5वी निवडणूक, पण 5व्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजूनही लोक मला वर्गणी देत होते। ज्या दिवशी क्रांतीशील नाना पाटलांच्या गावामध्ये मी प्रचाराचा शुभारंभ केला त्या दिवशी 87-88 वर्षाचे एक वयोवृद्ध ग्रहस्थ, प्रचंड गर्दी माझ्याभोवती होती आणि त्या गर्दीतून धक्काबुक्की करत ते पुढं आले। मला वाटलं की त्यांना काहीतरी माझ्याशी बोलायचं असेल, म्हणून मी जरा गर्दी बाजूला सरून त्यांचा बोलायला म्हणून त्यांच्याजवळ गेलो। तर ते म्हटले की माझं काही काम नाही आणि त्यांनी मला ही 10 रुपयाची नोट आणून दिली, जी अजूनही माझ्याजवळ शिल्लक आहे, ठेवलेली आहे म्हणून ही नोट आणून दिली आणि म्हटली की घे माझे पैसे। 87 वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला वाटलं की राजू शेट्टीला 10 रुपये द्यायला पाहिजेत, हीच एक आगळी वेगळी गोष्ट आहे। कुरुंदवाडला भेटीगाठीच्या निमित्तानं गेलो होतो, तिथं एका हॉटेलच्या काही वेटर लोकांनी एकत्रित येऊन 100 रुपये दिले मला, ही वेगळी भेट आहे। असं अनेकांनी वर्ग, म्हणजे आता निवडून आलेल्या लोकांचे काय व्यवसाय आहेत, काय धंदे आहेत, काय उद्योग करतात सगळ्यांना माहिती आहे। माणूस सरपंच झाल्यावर बदलतो, जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर बदलतो। मी तर 2.5-3 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, 5 वर्ष जवळजवळ आमदार होतो, 10 वर्ष खासदार आहे आणि अजूनही लोकांना त्या माणसाला आपल्याला निवडणुकीसाठी पैसे द्यायला पाहिजेत असं वाटतं। हेच मोठं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे माझं। या प्रचारादरम्यान आलेला एक वेगळा आणि लक्षात राहणारा प्रसंग आहे, विजयाबद्दल किती खात्री आहे? 100%पेक्षा जास्त खात्री आहे, कारण लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा लोकांच्यावर विश्वास आहे, त्यामुळं मला काही कसलीच शंका वाटत नाही किंवा काही काहीच वाटत नाही। पुन्हा हॅट्रिक करणार? निश्चित। कुटुंबियांची किती साथ मिळते? कुटुंबियांची साथ मिळतेच, ते आहेत सगळे बिचारे बरोबर आहेत आणि सगळ्यांची साथ चांगली मिळते। कारण असं म्हटलं जातं की बाहेरचे वार स्वस्ता येतात पण घरच्या कटारीचे वार मात्र जीवघेणे असतात। म्हणजे तुमचं घर सुरक्षित असेल, घरामध्ये स्वास्थ्य असेल, तर तुम्ही कुठलीही आव्हानं स्वीकारू शकता आणि त्या बाबतीत मला आनंद आहे की घरातून मला पूर्ण सपोर्ट मिळतो। संसदेची वाट जिल्हा परिषदेतून जाते असं म्हणतात, तुमचाही तसाच अनुभव आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, जिल्हा परिषद ही प्राथमिक शाळा आहे, विधानसभा ही हायस्कूल आहे आणि लोकसभा हे कॉलेज आहे आणि त्या पद्धतीने टप्प्याटप्प्यानेच गेलं पाहिजे। पण तुम्हाला प्राथमिक शाळेत गेल्याशिवाय हायस्कूलला जाता येणार नाही आणि हायस्कूलला जाता गेल्याशिवाय कॉलेजला जाता येणार नाही। तुम्ही जाऊ शकाल, परंतु जो तुमचा परफॉर्मन्स आहे तो चांगला व्हायचा असेल तर तळातूनच गेलं पाहिजे असं माझं मत आहे। सदाभाऊ खोत तुमची करंगळी घेऊन
चळवळीच्या माध्यमातून राजकारणात आले, किंबहुना तुम्हीच त्यांना राजकारणात आणलं, त्याबद्दल त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझं काम हे एखाद्या कुशल कुंभारासारखा मातीतून चिखल तयार करणे, चिखलातून चांगली मडकी घडवण्याचा प्रयत्न करणे. आता त्यात एखाद्या वेळेस एखादं मडकं कच्चं निघतं, मग वाईट वाटून घ्यायचं नसते. कुंभाराने लगेच दुसऱ्या मडक्याला हात घालायचं असते, ते मडकं तयार करायचा प्रयत्न करायचा. त्यामुळं ठीक आहे, फसला प्रयोग. एक सर्वसामान्य तळागाळातला माणूस आहे, बोलतो बऱ्यापैकी, आणि त्याचा उपयोग चळवळीला होईल आणि आपल्यालाही एक गरीब माणसाला न्याय दिल्याचं समाधान मिळेल. या उद्देशानं काही प्रयोग करायला गेलो, फसला तर फसला. मग नाराज व्हायचं कारण काय? दुसरा प्रयोग करायचा. सदाभाऊ म्हणतात खासदारांच्या शाळेच्या मुख्याता मी आहे आणि त्यांच्या सगळ्या शाळा मला माहीत आहेत. तुमचं मत काय याबद्दल? मला काय फारसं बोलावंसं वाटत नाही. त्याच्यावरूनच एकूणच त्यांच्या दर्जा क्षमता समजून येते. फक्त हे अंतरंग ओळखायला मला उशीर लागला याचं मनात शल्य आहे. महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही किती गांभीर्याने घेतलं होतं, तेही जिल्हा परिषदेतून आले आहेत, तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये ही लढत दोन उमेदवारात नव्हतीच. प्रामुख्यानं ज्या नरेंद्र मोदींच्या विरोधातलं माझं ही भूमिका होती. ज्या पद्धतीनं मी राज्यभर आणि देशभर फिरून एक शेतकऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण केली होती आणि नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे आपलं प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी अगदी अजूनच बिघडवलं आहे अशा प्रकारचा समज करण्यामध्ये मी शेतकऱ्यांच्या मनामध्ये यशस्वी झालो होतो. त्यामुळं ही लढाई सरळ भारतीय जनता पक्षाने माझ्यातली होती. त्यांच्या जागावाटपामध्ये ही जागा शिवसेनेला गेली होती म्हणून शिवसेनेचा उमेदवार. परंतु ही प्रामुख्याने लढाई राजू शेट्टी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच झालेली आहे. जातीच्या राजकारणाचा तुमच्यावर सारखा आरोप होतोय, तुम्हाला काय वाटतं? तो आपल्या समाजाला मिळालेला शापच आहे आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये किती लोकांना सांगितलं तरी पुन्हा पुन्हा काही लोक त्याचा वापर करत असतात. हे काय मला नवीन नाही, गेल्या 15 वर्षामध्ये अनेक वेळा या गोष्टीसाठी मला सामोरं जावं लागलेलं आहे. चळवळीतसुद्धा अनेक वेळा माझी जात काढली गेलेली आहे. आत्ताही आता तर इतक्या बिभत्सपणानं काढलं गेलं की त्याचे किळस यावे. कधी कधी वाटलं की नको हे सगळं सोडून द्यावं आणि सोडूनच द्यावं, याच्यातून बाजूला व्हावं, अशा प्रकारचं नैराश्यसुद्धा माझ्या मनामध्ये आलेलं होतं. पण पुन्हा मग असाही आणि त्रस्त शेतकऱ्यांचा चेहरा डोळ्यासमोर आला की मग पुन्हा आणि मग मी काम करायला जायचं. पण मी तुम्हाला खरं सांगू का की ज्यांचा कर्तृत्ववरचा विश्वास उडतो त्यांना जातीचा आणि धर्माचा आधार घ्यावासा वाटतो. माझा काय माझ्या कर्तृत्वावरचा चांगुलपणावरचा विश्वास उडालेला नाही, त्यामुळे मला त्या गोष्टीची कधीच गरज भासली नाही, पुढेही भासणार नाही. आणि ज्यावेळी मला त्याची गरज भासायला लागेल त्यावेळी मला वाटतं की ह्या क्षेत्रातून मी बाजूला जाण्याचा विचार करेन. शिवार ते संसद असा तुमचा प्रवास आहे आणि तुम्ही त्याच्यावर ते पुस्तकही लिहिलं, कसा प्रतिसाद आहे त्याला? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. आणि हे पुस्तक लिहून जवळजवळ 5 वर्षे झाली आणि महाराष्ट्रात मी जिथं जिथं जातो तिथं अनेक जण म्हणतात की ते मी पुस्तक वाचलं आहे, आम्हाला आवडलं. आणि विशेषतः तरुणांच्यामध्ये फारच त्या पुस्तकाची क्रेज आहे. आत्ता त्याचं हिंदी आणि इंग्रजीमध्ये रूपांतर करायचा विचार चालू आहे. परंतु एकूणच फारच त्याचं स्वागत झालं. आता मला असं वाटतं की अजून एखादं आता मी मध्यंतरी काही लोकसत्तामध्ये लेखमाला एक वर्षभर लिहिली होती गिरीश कुबेरांच्या आग्रहाखातर, त्याचं एक पुस्तक करायचा विचार आहे. आणि आता संसदेतून शिवाराकडं असं दुसरं पुस्तक लिहावं अशा विचारात मी आहे. केवळ शेतकरी केंद्रबिंदू मारून तुम्ही काम करता, मग अन्य विकासाचं काय? समाजातला सगळ्यात मोठा घटक शेतकरी आहे आणि मुळात देशाचीच अर्थव्यवस्था शेतीवर आहे. शेती ज्यावेळी तोट्यात जाते त्यावेळी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था अडचणीत येते. म्हणून अनेकदा म्हटलं जातं की या देशाचा अर्थमंत्री हा कुणी व्यक्ती नाही तर मान्सून हाच या देशाचा अर्थमंत्री आहे असं म्हटलं जातं. याचं कारण मान्सून चांगला झाला तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत असते, मान्सून जर का चांगला नाही झाला तर अर्थव्यवस्था ढासळते. मग इतकं अनन्यसाधारण शेती आणि शेतकऱ्याचं आहे असं असताना
या प्रश्नावर काम करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. या प्रश्नावर ठोस भूमिका घेणारे बोलणारे लोकसभेचे सदस्य फार कमी आहेत आणि म्हणून मी हा हा विभाग घेतलेला आहे, त्याच्यावर ठेवलेला आहे. कुटुंबातला याचा अर्थ इतर गोष्टीकडे माझं दुर्लक्ष होतं आहे अशातला भाग नाही. वस्त्रोद्योग असेल अर्थात तो शेतीचाच एक भाग आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत पायाभूत सुविधांची जोड देणं म्हणा मग ह्या गोष्टी मी करतच असतो. मोदी सरकार खरोखरच अपयशी ठरलं असं वाटतं का? 100% ठरलेलं आहे, कारण त्यांनी सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या, त्यां स्वप्नरंजन केलं आणि त्यातलं काहीच घडलं नाही, त्यामुळं अपेक्षांना तडा गेला आणि लोकांच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार त्यांना कुणी दिलेला नव्हता. त्यांनी मी तुम्हाला आजचे दिन आणतो असं हे करतो ते करतो अशी अशक्य कोटीतली आश्वासनं द्यायला नको होती असं मला वाटतं आणि तीच आश्वासनं आज त्यांच्या मानगुटीवर बसलेली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर तुम्ही राहणार का? नाही, आता ही लोकसभेला आमची आघाडी झालेली आहे ती भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा या एकमेव मुद्द्यावर झालेली आहे आणि ती भूमिका आमची एकट्याचीच नाही तर एक आम जनतेची ती धारणा आहे. मला अनेक बुद्धिवादी विचारवंत पत्रकार लेखक यांनी आवर्जून सांगितलं की तुम्ही तुमच्यात किती माझे वैचारिक मतभेद असले तरी ते बाजूला ठेवा, कारण इथं संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न होतो आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे. देशातल्या ज्या घटनात्मक संस्था आहेत मग ती सुप्रीम कोर्ट असेल RBI असेल, सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत काय चाललं आहे बघतो आहे आपण. अगदी कुणी उठतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करतं, सत्य काय असत्य काय आता चौकशीतून बाहेर गेलंच, परंतु सुप्रीम कोर्टाच्या जजेसना पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागतं की आम्हाला न्याय मिळवून द्या. हे काय चित्र फारसं चांगलं नाही. जे प्रसारमाध्यम आहेत त्यांच्यावर सरकारकडून अंकुश आणला जातो, पेड न्यूजचा जमाना आहे आणि या निवडणुकीमध्ये तर ते बिभत्सपणानं दिसलं. हा लोकशाहीचा चौथा खांब किती ठिसूळ झालेला आहे हे जाणवलं आम्हाला. खरं तर सोशल मीडियामुळं ते अजून थोडे आहेत, नाहीतर अजून परिस्थिती हाताबाहेर गेली असते. नियोजन आयोग होता तो बरखास्त केला, तिथं नीती आयोग आणला, त्याच्यानंतर RBIच्या गव्हर्नरना राजीनामा द्यावा लागला, देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे ही माणसं यांनीच नेमलेली होती. म्हणजे ही जी घटनात्मक संस्था होत्या CBIमध्ये घोटाळा झाला, गोंधळ निर्माण झालेला आहे. घटनात्मक संस्था त्यांच्या पद्धतीने काम करत होत्या. या देशामध्ये पहिल्यांदा स्वतंत्र झाला अशातला भाग नाही, यापूर्वीसुद्धा अनेक वेळा स्वतंत्र झाले, परंतु सत्तेत येणारे किंवा सत्तेतून जाणाऱ्याने ह्या घटनात्मक संस्थांचा एवढा गैरवापर केल्याचं कधी ऐकवलं नव्हतं आणि हे जे चित्र निर्माण झालं त्यामुळे अनेकांना असं वाटायला लागलं की देश एकाधिकारशाहीच्या दिशेने निघालेला आहे, हुकुमशाहीच्या दिशेने निघालेला आहे आणि त्यामुळं आम्हाला अनेकांनी सबलूरीचा सल्ला असा दिला की तुम्ही चळवळीतल्या तुम्ही नेहमी भांडत राहणार, भांडत राहा, परंतु हे सगळंच लोकशाहीच्या चौकटीत राहून तुम्ही करू शकता याचं भान ठेवा आणि ही लोकशाही जर धोक्यात आली तर मग काय पुढं होणार, तेव्हा लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. हा सल्ला मलाही पटला म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आम्ही आघाडी केली. अनेक छोट्या मोठ्या सामाजिक संघटना आणि पक्षही त्याच्यामध्ये आले आणि त्यातून भारतीय जनता पक्षाच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात त्यांनी जे काही धार्मिक विद्वेष पसरवण्याचा उद्योग सुरू केला आहे त्याच्या विरोधात म्हणून आम्ही एकत्रित आलो आणि जोपर्यंत पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार नाही तोपर्यंत आम्हाला एकत्रित काम करावं लागेल, कारण त्यांच्याकडे सत्ता आहे, साधना आहेत, सगळंच आहे आणि विकृत चालणारं डोकंसुद्धा आहे. त्यामुळं त्यांना तोंड देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. मनसेच्या राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात सभा घेऊन मी अक्षरशः खळबळ उडून दिली, तर त्या सभांबद्दल तुम्हाला काय वाटते, त्याचा किती फायदा होईल काय? निश्चितच परिणाम होणार आहे, कारण
पहिल्यांदाच ते निवडणुकीमध्ये प्रक्रियेमध्ये नसताना तटस्थपणानं या सगळ्या गोष्टीचं त्यांनी चिरफाड केली, पोस्टमार्टम केलं आणि त्यामुळे लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि पुराव्यानिशी केलं. समोर हाय सूर्य आणि हाय जयद्रथ अशा पद्धतीने त्यांनी केलं, त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा समाज होणार, सत्तांतरासाठी होणार, समाज मनावर त्यांचा निश्चितच परिणाम झालेला आहे. आणि ती राज ठाकरेंची जी काही भूमिका आहे ती भूमिका भारतीय जनता पक्षाला जाणारी अशीच आहे. कॅमेरामन नरेंद्र देसाई सह सरदार कर्ले, धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.